नमस्कार, निलिमाज मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण मेथीची सुकी भाजी कशी करायची हे पाहणार आहोत। सुकी भाजी तर सर्वजण करतात, पण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। आज मी इथे सुकी भाजी करण्यासाठी घेतलेला आहे एक मेथीची जुडी, स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। लाल मिरच्यांचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे। शेंगादाण्याचा कूट या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे। तर मग आपण पाहूया मेथीची सुकी भाजी कशी करायची। तर भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता मी तेल ओतून घेते। त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जिरे, एक चमचाभर जिरे या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत लाल मिरची। आपण हिरव्या मिरच्या आणल्यानंतर काही दिवसांनी त्या लाल होतात, त्या फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर करायचा, छान होतात भाज्यादाणे। त्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहोत लसूण। मिरच्या थोड्या पत्तून झाल्या की त्यामध्ये टाकून घेणार आहोत मेथी। मेथी मी कापून घेत नाही, कधीच तशीच टाकते, त्याने चव खूप छान लागते। स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथी या ठिकाणी आणि याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मेथी। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। मेथी अशी थोडीशी परतून झाली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुम्ही अशी मेथीची भाजी न चिरता करून पहा एकदा, त्याची टेस्ट नक्कीच तुम्हाला वेगळी जाणवेल, खूप छान होते। ही थोडीशी भाजी आता परतून घेऊन त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत शेंगादाण्याचं कूट। शेंगादाण्याचं कूट मी थोडासा जाडसर केलेला आहे, जाडसरच करायचा, चांगला लागतो खायला। एक 2 ते 3 मिनटं आपण ही भाजी अशी परतून देऊ आणि नंतर त्यामध्ये शेंगादाण्याचा कूट टाकून घेऊ। तर 2 ते 3 मिनटं झालेली आहे, आपली भाजी शिजत आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट। तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग हिरवाच राहिलेला आहे। कुठलीही पालेभाजी करताना त्यावर झाकण ठेवायचं नाही, जर झाकण ठेवलं तर त्याचा रंग बदलतो, त्यामुळे शक्यतो झाकण ठेवायचं नाही। आणि ही भाजी खूप शिजू द्यायची नाही, थोडीशी कच्ची ठेवायची, खायला चांगली लागते। आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट थोडासा जाडसरच ठेवायचं आहे। कूट टाकल्यानंतर आणि 1 ते 2 मिनटं आपण ही भाजी शिजू देणार आहोत। यातलं पाणी आटेपर्यंत ही भाजी आपण शिजून घेणार आहोत। थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्यामध्ये, 2 मिनटं आपण ही भाजी शिजून घेऊया। आणि आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि अर्थातच आपण पालेभाजीवर टाकतो। तसं शेवटी टाकून घेणार आहोत तेल, थोडीशी हलवून घ्यायची आहे। जराशी ओलसरच ठेवायची ही भाजी, छान लागते। आणि अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे, आता ती सर्व करून घेऊयात। तर या पद्धतीने ही तयार झालेली मेथीची भाजी मी सर्व केलेली आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।